अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या संशयावरून यवतमाळमधील सत्तावीस वर्षीय वैभव खडसे याची हत्या करण्यात आल्याची कबुली मारेकरांनी पोलिसांसमोर दिली ही घटना शनिवारी वर्धा जिल्ह्यातील मनसावळी येथे घडली होती दारू विक्रेत्या पुष्पा किनाके आणि वसीम कुरेशी दोघेही राहणार मनसावळी जिल्हा वर्धा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून त्या दोघांना न्यायालयाने पंचवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली मनसावळी येथील दारू विक्रेती महिला पुष्पा किनाके हिचे यवतमाळमधील वैभव खडसे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते त्यामुळे पुष्पाच्या घरी वैभवचे बरेच येणे जाणे सुरू होते अशातच काही वर्षांपूर्वी पुष्पाच्या घरात चोरी झाली त्या चोरीचा संशय पुष्पाने वैभव याच्यावर घेत पोलिसांमध्ये तक्रार दिली होती त्यानंतर चोरीच्या गुन्ह्यात वैभव खडसे याला अटकही करण्यात आली दरम्यान तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याचे पुष्पाच्या घरी जाणे सुरू झाले तसेच पुष्पाच्या घरी गावातील वसीम कुरेशी याचे येणे जाणे होते वैभवचे पुष्पाच्या घरी येणे त्याला खटकत होते